नागदूजी करणाऱ्या चिऊताईची गोष्ट आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. चिऊताईचे घर होते मेणाचे आणि कावळ्याचे घर होते शेणाचे. हे आपण लहानपणी ऐकले आणि आताही लहानग्यांना ही गोष्ट सांगतो. तात्पर्य काय तर वेळे अगोदर सावध व्हा असे आपण त्यांना शिकवत असतो. पावसामुळे कावळ्याचे कसे हाल झाले हे आपल्याला सुचवायचे असते. मात्र स्मार्ट सिटी दर्जा मिळालेल्या आणि मेट्रो सिटी नावाने मान्यता मिळवत असलेल्या शहरात प्रशासन मात्र त्या चिऊताईप्रमाणे स्मार्ट होण्याऐवजी कावळ्याच्या आविर्भावात असल्याची दुर्दैवी बाब समोर आली आहे. पुण्यामध्ये मेट्रोचे काम सध्या धडाक्यात चालू असल्याचे आपणास पाहायला मिळते. मात्र हे काम करणारे मजूर कोठे राहतात असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला तर नवल. मात्र या सर्व मजुरांची राहण्याची व्यवस्था पत्र्याच्या शेडमध्ये आणि डेक्कनजवळील भिडे पुलाजवळ असलेल्या मुठा नदीपात्रात केलेली असल्याचे चेकमेट टाइम्सला आढळून आले. मात्र आता पावसाळा आला आहे. खडकवासला धरणातून 7000 क्युसेक्सपेक्षा अधिक वेगाने पाणी सोडले तर भिडे पूल पाण्याखाली जातो. अशावेळी त्या झोपड्या कशा टिकतील असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. जर रात्रीच्या वेळी पाणी सोडले, पूरपरिस्थिती निर्माण झाली तर यात राहणाऱ्या मजुरांनी काय करायचे? अशा परिस्थितीत मनुष्यहानी झाली तर त्याला जबाबदार कोण? प्रशासन आयत्यावेळी सर्वांना सुरक्षित ठिकाणी हलवू शकेल का? असे एक ना अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मेट्रोचे काम किमान 3 वर्षे चालणार आहे, मग असे असताना देखील मुठा नदीपात्रात मजुरांची राहण्याची व्यवस्था कशी केली? प्रशासनाला भविष्यातील धोका माहिती नव्हता का? नदीपात्रात अर्थात ब्लू लाईनमध्ये कोणत्याही प्रकारचे बांधकाम अथवा राहण्याची व्यवस्था करू नये असा कायदा असताना पाटबंधारे विभाग, पुणे महानगरपालिकेचा अतिक्रमण विभाग, निसर्गप्रेमी संघटना आणि इतर सर्व संबंधितांचे याकडे लक्ष कसे गेले नाही असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला असून जर भविष्यात येथे काही दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण असा प्रश्न कायम राहतो. या पहिल्या 2 मिनिटांच्या बातमीत तुम्हाला जी परिस्थिती दिसली त्यापेक्षा विदारक सत्य तर आणखीन पुढच्या टप्प्यात आहे. त्यासाठी सदरील बातमी शेवटपर्यंत पहा, कुठेही स्किप करू नका. याबाबत आम्ही हरित न्यायाधिकरणाची प्रकरणे चपखलपणे हाताळणारे पुणे शहरातील नामवंत वकील आणि निसर्गप्रेमी ॲडव्होकेट असीम सरोदे, त्याचबरोबर पुणे शहरातील पर्यावरणाचा समतोल टिकून राहण्यासाठी BDP आरक्षणाची पाठराखण करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षा वंदना चव्हाण आणि पुणे महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांना विचारणा केली असता त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया अगदी बोलक्या आहेत. त्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये चालू असलेल्या मेट्रोच्या कामांचा फोलपणा या ठिकाणी उघड झाला आहे. त्याचबरोबर आणखीन काही धक्कादायक खुलासे भविष्यात उघड होणार असून आम्ही ते टप्प्याटप्प्याने नागरिकांसमोर आणणार आहोत. काय असतील ती वृत्त हे सर्वात अगोदर पाहण्यासाठी आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, ज्यामुळे तुम्हाला आमचे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर नोटिफिकेशन स्वरूपात आमची महत्त्वाची वृत्त सर्वात अगोदर मिळतील. त्याचबरोबर ही बातमी शेवटपर्यंत पाहिल्यानंतर आपल्याला काय वाटते याची प्रतिक्रिया कॉमेंट स्वरूपात द्यायला विसरू नका. बातमी लाईक करा. वास्तविक माझं तर असं म्हणणं आहे की नदीच्या पात्रात हे पोल्स मुळात करणं हेच चुकीचं आहे. कारण ब्लू लाईनमध्ये जी प्रोहिबिटिव्ह एरिया असते की नदीपात्रात तुम्ही काही अतिक्रमण करू शकत नाही, कारण आत्ता जरी ती किती मोकळी दिसली पण ज्यावेळेला पाऊस येतो, ज्यावेळेला धरणातून पाणी सोडलं जातं, त्यावेळेला आपल्याला कल्पना आहे की त्याचा व्हॉल्यूम आपण वाढून ठेवलेला असतो नदीपात्रातला. आणि हा व्हॉल्यूम वाढल्यावर पाणी अधिक पसरतं आणि पाणी पसरलं की आपल्याला माहिती आहे हॅवॉक होतो, म्हणजे लोकांची घरं आणि बहुतेक गोरगरिबांचीच घरं बाजूला आहेत. एवढंच नाही पण बिल्डिंग्समध्ये सुद्धा मागे पाणी शिरलेल्याचं आपण पाहिलं होतं. अनेक बिल्डिंग्स पाण्याच्या विळख्यात अडकलेली होती, अनेक लोकं अडकलेली होती. असं असताना प्रशासन आणि हे शासन ह्याच्याबद्दल काहीच लक्ष घालत नाही हा खरंच शोकांतिका आहे. वास्तविक काही NGOs कोर्टात गेलेले आहेत पण हे शासन, भाजप शासन आल्यानंतर कुठलंच नॅशनल ग्रीन ट्रायब्युनल जे आधीच्या गव्हर्नमेंटनी कॉन्स्टिट्यूट केले होते त्या ठिकाणी जजेस नाही, त्या ठिकाणी एक्सपर्ट जो एक लागतो त्याची नेमणूक केलेली नाही. पुण्यात अनेक केसेस पेंडिंग आहेत, अनेक जणांनी त्या पुण्यातल्या केसेस दिल्लीला शिफ्ट करून घेतल्या कारण इथं बेंचेस बसत नाही. तर अत्यंत महत्त्वाचे पर्यावरणाचे जे इश्यूज असतात त्याला ॲड्रेस करण्यासाठी जी यंत्रणा पाहिजे, जे कोर्ट्स स्थापन केलेले आहेत, तिथं काहीच हे शासन लक्ष देत नाही ही शोकांतिका आहे. आज NGT दिल्लीमध्ये आपली केस पेंडिंग आहे, मला वाटतं 2 दिवसांनी त्याच्यावर सुनावणी आहे.
NGOs ज्यांनी हा अर्ज केलेला आहे त्यांनी पूर्वी नदीपात्रात रस्ता सिंहगड रोडला झाला होता तेव्हासुद्धा वारंवार लक्ष वेधलं होतं प्रशासनाचं की हा रस्ता बेकायदा आहे, तो ब्लू लाईनमध्ये आहे, हे तुम्ही करू शकत नाही. पण प्रशासनाने त्याला धुडकावून लावलं, काही ऐकलं नाही. शेवटी NGTने निर्णय दिला की हा रस्ता पूर्णपणे काढायला पाहिजे. म्हणजे टॅक्सपेअरचा पैसा 200 कोटी जवळजवळ हा वाया गेला आणि आता तो रस्ता परत उफडण्यासाठी परत आणखीन 50 कोटी वाया जातो आहे. म्हणजे इथं प्रशासन काय त्याला दखल आहे की नाही हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. आतासुद्धा त्या जजमेंटमध्ये असं लिहिलं होतं की ह्या पुढच्या काळात देखील कुठल्याही अतिक्रमण नदीपात्रात होणं अत्यंत चुकीचं आहे किंवा करायचं नाही. तरीही तो ते जजमेंट धुडकावून देऊन जवळजवळ 60 ते 70 poles आता नदीपात्रात येणार आहेत. कोर्टात जी केस केली आहे ती कदाचित उद्या त्याचा पण निकाल लागू शकतो, कारण आधीच्या अनुषंगाने पाहिलं तर तसाच निकाल लागला पाहिजे की काही अतिक्रमण या ब्लू लाईनमध्ये करायचं नाही. आणि असं जर झालं तर किती कोट्यवधी रुपयाचं परत नुकसान होणार आहे, परत मेट्रोला खीळ बसणार आहे. तर मेट्रो खरंच मनापासून करायची असती तर या पद्धतीची करू नका, जागे व्हा, चांगल्या पद्धतीने त्याला डेव्हलप करा. काम अत्यंत स्लो चाललेलं आहे, मनात आलं तर ते फास्ट पण करू शकतात, हे नागपूरमध्ये पाहिलेलं आहे आपण. इनफॅक्ट पुण्याला यायची मेट्रो ही नागपूरला गेली, नागपूरचं पहिलं टेस्ट राईड पण झाली. पण हे करत असताना थोडासा वेळ लागला तरी माझं म्हणणं की ठीक आहे, पण व्यवस्थित करा. पण हे आत्ता जे काम चाललं आहे हे व्यवस्थितपणे चाललं नाही आहे. नदीपात्रातला ह्या पद्धतीने पिलर्स उभे करून संपूर्ण विध्वंस ह्या एरियाचा होणार हे आपल्याला आत्ताच दिसतंय. पाऊस पडू दे आणि खरंच जोरात पाऊस पडला तर अनफॉर्च्युनेटली आपल्याला जे व्हायला नको तेच आपल्याला बघायला मिळेल. पुणे मेट्रोचं काम चालू झालं, 3 वर्ष भांडून अखेर सत्ताधाऱ्यांनी ते काम चालू केलं. नागपूर मेट्रो पूर्ण व्हायला आल्यानंतर चालू केलं याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन करावं की मराठी भाषेमध्ये घरचा आहेर द्यावा याचा प्रश्न आम्हाला पडला आहे. आज जवळजवळ मे महिना संपत आला आहे आणि सर्वांनी सांगितलं की यंदा पावसाळा लवकर येणार आहे आणि अशावेळी या सर्व पावसाचं पाणी या नदीमध्ये आल्यानंतर त्या कामाचं काय होणार, किंवा नदीपात्रात जे लेबर ठेवलेत त्या ठेकेदारांनी त्यांच्या घरांमध्ये पाणी घुसून त्यांच्यापैकी एखाद्याचा काही घातपात झाला किंवा एखाद्याला त्याच्यातून काही वेगळं असं काही झालं तर त्याचे जबाबदारी कोणाची, मग पुणे महानगरपालिकेची, महामेट्रोची का ते ठेकेदाराची, याच्यावर भांडण्यापेक्षा आज त्या ठिकाणी ज्या बेकायदापणे या सगळ्या रहिवासी ठेवलेले झोपड्या टाकलेल्या आहेत, पावसाचं पाणी कधीही घुसू शकतं, वित्तहानी आणि जीवितहानी होऊ शकते, अशाही ठिकाणी महामेट्रो डोळेझाक करत आहे. हा प्रकार अतिशय गंभीर आहे. म्हणजे एका बाजूला काम करायचं नाही, अतिशय सावका संतगतीनं काम करायचं, दुसऱ्या बाजूला कामगारांच्या जीवाला धोका उत्पन्न होईल अशा पद्धतीने वागायचं असं जर हे काम करणार असतील तर पुण्याला मेट्रो कधी मिळणार आहे. दुसऱ्या बाजूला पिंपरी चिंचवडवरून येणारी मेट्रो बघितली तर ती मेट्रोचे फक्त खांब उभे करतायत, पण मेट्रो पुढे जाणार कुठे, कारण स्वारगेटकडे जायला जो भुयारी मेट्रोचं काम सुरू व्हायला पाहिजे तीच सुरू नाही. म्हणजे फक्त पुणेकरांनी आणि पिंपरी चिंचवडकरांनी त्या खांबांकडे बघून समाधान व्यक्त करायचं का? यातून उद्या जर ह्या नदीपात्रात ठेवलेल्या अनधिकृत झोपड्यांमुळं उद्या काही नुकसान झालं तर याची संपूर्ण जबाबदारी ही महामेट्रोची असेल. कुठल्याही प्रकारची तिथे जर एखाद्या कामगारांची हानी झाली तर याची जबाबदारी महामेट्रोची असेल. नदीपात्रात जे काही मेट्रोचं बांधकाम सुरू करण्यात आलेलं आहे, खरं तर या संदर्भात राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे आणि याचिकाकर्ते जे आहेत ते अत्यंत सुज्ञ नामवंत लोक आहेत, अभ्यासू लोक आहेत. याचा कोणताही विचार न करता की याचिका दाखल असताना हे मॅटर न्यायालयात प्रलंबित असताना आपण निदान नदीपात्रातल्या मेट्रोच्या रूटचं बांधकाम नंतर करावं हा एक साधा जो कॉमन सेन्सच्या आधारावर विचार करायला पाहिजे तो महानगरपालिकेने किंवा महामेट्रोने केलेला नाही आहे. उलट मुद्दामून नदीपात्रात लवकरात लवकर बांधकाम होईल असा विचार ते करत आहेत. आणि या संदर्भात आता पावसाळा सुरू होत असताना तिथे जे कामगारांचे घरं उभारण्यात आलेले आहेत आणि अर्धवट स्वरूपाचं जे बांधकाम झालेलं आहे किंवा मोठे खड्डे खणून ठेवण्यात आलेले आहेत, या सगळ्यांमध्येच एक समस्या निर्माण होणार आहे की त्यांची जीवितहानी कामगारांची होऊ शकते.
दुसरं जे काही खड्डे केलेले आहेत किंवा मोठ्या मोठ्या लाईन्स त्यांनी खोदून ठेवलेल्या आहेत त्याच्यामध्ये पुन्हा पाणी भरून मातीचा भराव होऊन हे पुन्हा काम करावं लागू शकते ही पण शक्यता आहे. आणि जे अर्धवट स्वरूपाचं बांधकाम करण्यात आलेलं आहे ते पडण्याची पण कधीतरी शक्यता असू शकते. आणि या सगळ्या कोणत्याही गोष्टींचा अभ्यास न करता केवळ इगो हा एक जो शासकीय इगो जो असतो तो विषय करून त्यांनी नदीपात्रात बांधकाम सुरू केलेलं आहे. आता मुळात मेट्रोला याचिकाकर्त्यांचा मुळीच विरोध नाही, मेट्रो झाली पाहिजे, विकासाचा तो जर मार्ग आहे असं कोणाला वाटत असेल तर ते जरूर करावं, परंतु नदीपात्रात ब्ल्यू लाईनच्या आतमध्ये रस्ता करू नये किंवा कोणत्याही प्रकारचं बांधकाम करू नये हा शास्त्रीय विषय आहे, हा वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. आणि त्या संदर्भात कायद्यामध्ये सुद्धा सुस्पष्टता आहे की ब्ल्यू लाईनच्या आतमध्ये कोणत्याही प्रकारचं बांधकाम होणार नाही, कारण की मुळातलं नदीचं जे पात्र आहे ते तुम्ही संकुचित करू शकत नाही. आणि नदी ही मुख्यतः वाहणारा भाग जो असेल तो आणि साधारणतः कोरडा राहत असेल पण पावसाळ्यात भरत असेल तो सगळा भाग नदीच्या व्याख्येमध्ये येतो. याची सगळी माहिती महामेट्रोच्या व्यवस्थापकांना किंवा त्यांच्यासोबत काम करणाऱ्या सगळ्यांना आहे, परंतु राजकीय इच्छाशक्ती एवढी प्रचंड आहे की आपण बेकायदेशीर असेल तरी हे काम करायचंच आणि रेटून ते लावायचं अशा संदर्भात हे कामकाज सुरू असल्यामुळे याच्यातून जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. पावसाळ्यामध्ये या कामाचं जे काही काम झालेलं आहे त्याच्यावर पुन्हा पाणी फेरलं जाईल, ते काम पुन्हा करावं लागेल, त्याचा अर्थ लोकांच्या लोकनिधीवर पुन्हा एक भार पडणार आहे ही शक्यता पण निर्माण झालेली आहे. या सगळ्या गोष्टींबद्दल त्यांनी आता त्यांचा दुराग्रह जो आहे तो अशा पद्धतीने लोकांच्या जीवावर उठू शकतो, आर्थिक नुकसान करू शकतो, याबद्दल त्यांनी जरूर उत्तर द्यावे असं मला वाटतं.